मंगळूरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत गैरवर्तणूक झाल्याचे पडसाद कोल्हापुरामध्ये सुद्धा उमटलेले आहेत. कोल्हापूरमध्ये कन्नड भाषकांची दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. मंगळूरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा पडसाद कोल्हापुरामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. कोल्हापूरमध्ये कन्नड भाषकांची दुकानं आणि हॉटेल्स ही बंद करण्यात आलेली आहेत. मराठी भाषक आक्रमक झाले असून त्यांनी कन्नड भाषकांची दुकानं आणि हॉटेल्स बंद केलेली आहेत. आपण पाहतो ही दोन्ही दृश्य. बेळगावमध्ये तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यासोबतच कोल्हापूरमध्ये सुद्धा मराठी माणूस आक्रमक झालेला आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मंगळूरूला महाराष्ट्राचे मानबिंदू आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत गैरवर्तन असहनीय आहे. भाजपा मोदींची तुलना शिवरायांशी करते. चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असं म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. शिवरायांच्या नावाचा उपयोग संधी साधू राजकारणासाठी करायचा आणि महाराजांनाच कमी लेखायचं हा भाजपचा कट आहे असंही सचिन सावंत यांनी म्हटलंय. पुतळ्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कर्नाटक मधील भाजप सरकार मराठी भाषकांवर भयंकर अत्याचार करत आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी असं सचिन सावंत म्हणाले.